महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित असतात, त्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनता योजनांपासून वंचित राहतो व त्याचा लाभ घेऊ शकत नाही। समाजकारण करून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला पाहिजे या हेतूने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 बैल बाजार नगरसेवक व सभागृह नेता प्रकाशजी पेंडकर यांच्या पुढाकाराने विविध योजनांचे कॅम्प लावण्यात आले। सदरील कॅम्प प्रकाश पेंडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला असून सदरील शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। या कॅम्प द्वारे महात्मा ज्योतिबा फुले योजना, जनधन बँक खाते योजना, आयुष्मान भारत योजना कार्यान्वित आहे, याचा लाभ नागरिक घेत आहेत। कॅम्प यशस्वीतेसाठी उदय देशपांडे, भाऊ सोनवणे, प्रतीक पेंडकर, अरुण बागवे, अविनाश जगताप, संदीप सागळे, हेमंत सागळे, उदय रकिवे, अनंत नेमाडे, राजू नायर, धीरेन देरासरी, प्रशांत कुलकर्णी, सुनील नेनानी, मुबारस खान, अब्दुल शेख, अकबर खान, रुबेश मस्जिद, हमीद भाई, आलिम खान, रवी मेनुगा, विनोद प्रजापती, मयंक सोडा, सौरंजना सांगळे, सौ हेमंता कविता हेमंत सांगळे, राजश्री डेरे, विद्या लोटलीकर, शर्मिन आसिम खेप, पूजा अनंत नेमाडे, प्रीती राजू नायर ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। जय महाराष्ट्र। आज बैल बाजार मध्ये प्रकाश पेंडकर सरांनी एक चांगली योजना आणलेली आहे इकडे इतरल्या लोकांसाठी, स्थायिक लोकांसाठी। याच्यामध्ये आयुष्मान भारत म्हणजे 5 लाखाचं मेडिक्लेम मिळतं आणि महात्मा फुले 2.5 लाखाचं मेडिक्लेम आणि जनधन योजना 12 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत 0 बॅलन्स अकाउंट खोललं जातं। ही लोकांसाठी चांगली एक शिबिर लावलेली आहे सरांनी इकडे बैल बाजारमध्ये। सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा। जय महाराष्ट्र। नमस्कार प्रकाश पेंडकर साहेब, आज तुमच्या कार्यालयामध्ये जे जनजीवन योजना कार्यान्वित केल्या जात असतील, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा काही योजना आहेत पण त्या आज तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जात नाही आहेत, पण आज ते तुम्ही काम करता आहात, तळागाळातल्या लोकांना आज बरीचशी माहिती होते आहे त्याच्या, त्याबाबत आपण काय सांगाल? नमस्कार, माझे प्रकाश पेंडकर आहे। माझ्या प्रभागामध्ये महात्मा फुले योजना, दुसरं आयुष्यमान भारत योजना आणि जनधन योजना ह्या तिन्ही ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या लोकांना त्याचा लाभ मिळावा आणि खालच्या गरिबांपर्यंत ही योजना गेली पाहिजे म्हणून मी प्रयत्न केला आणि आज कालपासून मी हा कार्यक्रम लावला। 16, 17, 18 तीन दिवस कार्यक्रम आहे। 3 दिवसात कार्यक्रमामध्ये नागरिकांना आवाहन केलं, कधीच केलं आहे, त्याप्रमाणे नागरिक येतात आणि त्याचा लाभ घेतात आहे। हे सगळ्यांना सुविधा मिळावी आणि काही जर त्यांना प्रॉब्लेम असेल किंवा माहिती असेल तर ते लोक बसलेले आहेत, ते संपूर्ण माहिती देत आहे। बरं, ह्याला एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे? नाही, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतात आहे। आता जिकडे सगळीकडे लावलेले पण आहे प्रोग्राम काही लोकांनी, नाही असं नाही आहे, आपल्याकडे आपण प्रथमच लावतो आहे आपल्या प्रभागामध्ये, हा एवढा परिसर आहे, काही लोकांनी लावलेले आहेत, नाही असं नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे प्रतिसाद उत्तम प्रकारे आहेत, नाही असं नाही आहे।